आरोग्यमंत्री बोलतात, जाऊया त्याच ठिकाणी. जरी उपचार त्यांनी परस्परा जाऊन त्या ठिकाणी घेतले, तरी आम्हाला तो एरिया आयडेंटिफाय होणं आणि त्या ठिकाणी मग आमचं सर्वेक्षण, काउन्सिलिंग आणि लसीकरण हे काही करता येईल, ह्याही सूचना आम्ही प्रशासनाला मागच्या वेळेस दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं आता ज्या पद्धतीनं आपलं ह्याच्यावरती काम चाललेलं आहे की आपण एक दोन दिवसामध्ये बघितलं की शासन ह्याच्यावरती सिरियस नाही किंवा काय, अशा पद्धतीचं काय प्रत्येक गोष्ट आपण आपल्याला आमचं बुलेटिन देतोय, आम्ही प्रेस नोट देतोय, डेली सर्वे किती करतोय, ह्याच्या टीम किती झाल्या, ह्याच्या मात्रा किती आम्ही देतोय, हे प्रत्येक गोष्ट माझं प्रशासन अपडेट करत आहे. पहिला मराठी मी तो होणं देऊ, बाद मी हिंदी मी करेन. त्यांनी पीक तसा जानेवारीपर्यंत सुचवलेला आहे, ह्याचा जानेवारीपर्यंत पीक राहील आणि त्याच्यानंतर जसं टेम्परेचर वाढत जाईल तसा हा डिटोरेट होत जाईल असं ह्या यातील तज्ज्ञांचं मत आहे. पण आम्ही तो पीक येण्याची वगैरे वाट बघत नाही की आम्ही डोसेज जे आहेत त्या डोसेज मॅक्झिममपर्यंत मुलांपर्यंत कसं पोहोचू आणि त्याला आम्ही त्यांना काउन्सिलिंग करून ते डोस देण्यास आम्ही भाग पाडतो आहे. त्याच्यामुळं हे आपल्या आवाक्यामध्ये येईल. कारण एक आपण कोरोनाचे साथ बघितलेली आहे, त्यावेळेस आपल्याला कुठलीही माहिती नसताना त्याविषयी आपणसुद्धा जे आपल्याकडे अव्हेलेबल आहे तेसुद्धा तत्कालीन मंत्रिमंडळानं आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम केलं. आजही त्याच धर्तीवरती तो आज आपल्या गाठी अनुभव आहे, त्याच्यामुळं कुठलीही रिस्क न घेता मग हे आता कंट्रोल होईल, एक महिना असंच चालत असतं, या असे कुठलीही गोष्टीशी आम्ही तोडजोड न करता फास्ट ट्रॅकवरती वॉर फुटिंगवरती आम्ही प्रत्येक बालकापर्यंत पोहोचतोय आणि त्याचं लसीकरण करून घेतो. राटोकाट प्रयत्न गोवरचा उद्रेक रोखण्यासाठी सुरू आहेत असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत त्याचीही माहिती दिली. छत्रपतींचा विचार म्हणजे